नमस्कार मित्रांनो, मी दिलीप दावडा पुन्हा आपल्या समक्ष एक वेळ उपस्थित होत आहे। आपण आतापर्यंत बहुतेक गेल्या 5-6 वर्षात असं बघितलं आहे की 30 सप्टेंबर आणि 31 मार्चला बाजारात SME IPOची भरमार आपल्याला बघायला मिळते। यावर्षी पण तसंच होत चाललं आहे। 30 सप्टेंबरला म्हणजे उद्या 7 SME IPOs बाजारमध्ये येत आहेत आणि आपले IPO आणलेले आहेत आणि ते पण विशेषतः 31 मार्च 2021 परिणामासोबत त्यांनी आपले इश्यूचे भाव वगैरे आणलेले आहेत। तर ह्या IPOपैकी जो पहिला IPO ज्याबद्दल मी आपल्याबरोबर चर्चा करणार आहे तो आहे बॉम्बे मेट्रिक सप्लाय चेन लिमिटेडचा। ही जी कंपनी आहे ती सप्लाय चेन मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये व्यस्त आहे आणि कंपनीने आतापर्यंत म्हणजे गेल्या 3-3.5 वर्षात जे काही प्रदर्शन केलं आहे नाणकीय वित्तीय वर्ष म्हणाला काय म्हणायला हरकत नाही तर ते प्रदर्शन खरोखरच उत्कृष्ट दिसत आहे आणि विशेषतः पॅन्डेमिक इयर असून सुद्धा कंपनीने त्याच्या कारोबारामध्ये जरी थोडीशी पिछेट दर्शविली असली तरी ती कंट्रोलेबल दिसली आहे। फक्त एक मुख्य बाब मला आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ती ही की ही कंपनी जी आहे त्यांनी आतापर्यंत जे काही कारोबार केला आहे जे काही कामकाज केलेले आहे त्यात 90% वाटा एकच कंपनीचा आहे। ही एक मोठी जोखीमवाली बाब आहे या कंपनीकरिता। यामुळे मी एवढंच सांगेन की आपल्याकडे जर सरप्लस फंड अवेलेबल असेल, आपण जोखीम घ्यायला तयार असाल, तर आपण या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायचा विचार करावा। पण त्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारांबरोबर चर्चा विचारणा करून घेणे आवश्यक आहे ही आपल्याकडे माझी नम्र विनंती आहे। आणि ह्या कंपनीचा जो शेअर आहे तो 93 रुपयाचा भावाने देत आहे कंपनी आणि वित्तीय वर्ष 2021 तुलनेत जर आपण हा भाव घेतला तर तो जवळ 11 PE मध्ये असल्या कारणाने रिझनेबल दिसतोय। पण मगाशी सांगितलं तसं ह्या कंपनीसाठी एकच मोठी जोखीमची बाब आहे ती म्हणजे एकाच क्लायंटकडनं 90% कारोबार त्यांच्याकडे येणं। तर आपण जर ह्या इश्यूमध्ये निवेश म्हणजे गुंतवणूक करायला बघत असाल तर आपल्याला कमीत कमी 1200 किंवा त्याचा पट्टीत गुंतवणूक करायची आहे। पण आपण आपल्या वित्तीय सल्लागारांबरोबर चर्चा विचारणा केल्यानंतरच काय तो अंतिम निर्णय घ्यावा ही माझी विनंती। नमस्कार।